कर्नाळा सहकारी बँकेतील खातेदार ठेवीदारांना त्यांचे पैसे मिळत नसल्याने अनेक ग्राहक भयभीत झाले आहेत. त्या ठेवीदारांना ग्राहकांना माजी खासदार भाजप नेते व प्रसिद्ध सनदी लेखापाल किरीट सोमय्या यांनी शनिवारी पॅनेलमध्ये मार्गदर्शन करून दिलासा दिला. कर्नाळा बँकेत घोटाळा नसेल तर ठेवीदारांचे पैसे ही बँक का देत नाही असा सवालही त्यांनी त्यावेळी उपस्थित केला. तुमचे पैसे तुम्हाला मिळून देण्यासाठी लेखी तक्रार द्या असे त्यांनी ठेवीदारांना सांगितले. ठेवीदारांच्या संरक्षणासाठी आम्ही ठेवीदारांच्या सोबत आहोत. ग्राहकांना त्यांच्या हक्काचे पैसे न देता उलट दमदाटी करणाऱ्या व्यवस्थापनाला ताळ्यावर आणण्याचे आपण काम करू असा विश्वास त्यांनी यावेळी ठेवीदारांना दिला. आज जे कर्नाळा नागरी सहकारी बँक याच्या गुंतवणूकदारांनी माझ्याकडे काही प्रश्न आणि चिंता व्यक्त केली, त्यासाठी गुंतवणूकदारांशी संवाद करण्यासाठी मी पनवेलमध्ये आलो आहे. अनेक लोकांनी एक डझनभर माझ्याकडे तक्रारी आलेल्या आहेत की बँकची मॅनेजमेंट प्रभाव आणि दबावाचा वापर करते, ठराविक लोकांना पैसे परत काढायला मिळतात, बाकीच्यांना 15 दिन के बाद में आओ अशा प्रकारची भाषा वापरली जाते, चेक वटवताना अडचणी येत आहेत, बाउन्स होत आहेत. आणि यासाठी मी रिझर्व्ह बँक आणि सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांशी बोललो आहे की आपण या बँकेचा काय कारभार आहे त्याची चौकशी करावी. खातेदारांना अपील केली आहे की ज्यांना अडचण असेल त्यांनी ताबडतोब त्यासंबंधी माहिती द्यावी. कर्नाळा बँकेबाबत आपली भूमिका मांडताना सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की गव्हाण ग्राम पंचायतीचे 2,23,00,000 रुपये कर्नाळा बँकेत आहे. विकास कामांचे पैसे देण्यासाठी ग्राम पंचायतीने ठेकेदाराला दिलेले कर्नाळा बँकेचे चेक बाउन्स झाले, त्यामुळे विकास कामे ठप्प झाली आहेत. कोणत्याही परिस्थितीत सामान्य ठेवीदारांच्या कष्टाच्या कमाईचे पैसे सुरक्षित होणे महत्वाचे आहे. आणि म्हणून ग्रामपंचायतीची खाती ज्यामध्ये होती त्याचा उल्लेख आपण केला. गव्हाण ग्रामपंचायत आहे, पुलवा ग्रामपंचायत आहे, त्याचबरोबर पनवेल तालुक्यातल्या गव्हाण पुलवा, त्याचबरोबर वहाड ग्रामपंचायत, पुसरी ग्रामपंचायत तुमची, त्याचबरोबर कोरड तालुक्यातली बागोटे ग्रामपंचायत, अशा अनेक ग्रामपंचायती आहेत की ज्यामध्ये खर तर त्या ग्रामपंचायतीने सहकारी बँकेमध्ये ठेवून होण्याच्या ऐवजी त्या नॅशनलाइज बँकेमध्ये किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये त्यांची खाती ठेवली पाहिजे. पण कुठेतरी पंचायत समितीच्या सत्तेच्या माध्यमातून बंधन आणून त्यांना खाती ठेवायला लावणं. आणि आज स्थिती अशी आहे की सरकारी बँकेमध्ये या ग्रामपंचायतीची ठेव कमी आणि या कर्नाळा बँकेमध्ये ठेव जास्त, म्हणून मला गव्हाण बँकेचे काही चेक पाहायला दिसवणार झालेले की इनसफिशियंट फंड असल्यामुळे. यावेळी माहिती देताना जेएनपीटीचे विश्वस्त व भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांनी सांगितले की आम्हाला यामध्ये राजकारण करायचे नाही, त्यामुळे आमच्याकडे अनेक तक्रारी आल्या असतानाही आम्ही निवडणूक जवळ आल्याने त्यावर लगेच कारवाईची मागणी केली नाही, परंतु रोज अनेक ठेवीदार पैसे मिळत नसल्याच्या तक्रारी घेऊन आमच्याकडे येत असल्याने त्यांना त्यांचे पैसे परत कसे मिळतील याचे मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही अर्थतज्ज्ञ व माजी खासदार किरीट सोमय्या यांना इथे बोलावले. मी एक गोष्ट इथे नमूद करतो की आम्हाला राजकारण करण्याकरता आमचं फील्ड राजकारणातलं मोकळं आहे, तिथे आम्हाला काही अडचण नाही. पण डिपॉझिटर्सचे पैसे हे सुद्धा महत्वाचे आणि त्याच्यामुळे आधी डिपॉझिटर्सचे पैसे मिळेपर्यंत आणि हा गोंधळ जो आहे हा निश्चित गोंधळ. माझे 10,00,000 रुपये बँकेत डिपॉझिट आहेत, मला 20,000 रुपये तुम्ही देत नाही म्हणजे काय? आपण पैसे द्यायचे नाही देताना विनम्रता नसून उद्धटपणा आहे, याचाही निषेध 100% करावा लागेल की तुम्ही पैसे वेळेत देत नाही, त्याला शाश्वती नाही कधी देणार त्याची. चेक रिटर्न ऑफ आहे, लोकांनी फिक्स डिपॉझिट चे करंट अकाउंट मध्ये सेव्हिंग अकाउंट मध्ये केल्यानंतर सुद्धा त्यांना पैसे मिळत नाहीये, अशा वेळेला संभ्रमात असलेल्या डिपॉझिटर्सना वाचवणं हे सामाजिक कार्यकर्ते म्हणून आमचं कर्तव्य आहे आणि तेच कर्तव्याचं पालन म्हणून आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता आज किरीट भाईंनी ते बोलवलंय. यावेळी बँकेतील ठेवीदारांनीही बँकेविरोधात आक्रोश व्यक्त केला. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.